इथं धुरी केली होती, तिथं दिसलं तर इथं धुरी केली होती ना, मग तो आतमध्ये गेला. अच्छा, आधी वरती होता. मित्रांनो बघू शकतो तुम्ही बिग साईज रसल वायपर, बघू शकता रसल वायपर जो आपण सकाळी पकडला होता, भारतातील एक सर्वात विषारी साप जो की रसल वायपर. मित्रांनो याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विष सापडला जातो जो की माणसाची मांसपेशी खराब करून टाकतो पूर्णतः. रसल वायपरला ओळखण्याची खूण म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचा त्रिकोणी आकाराचा डोका आणि जशी की रुद्राक्षाची एक माळ त्याच्या बॉडीवरती आहे, त्याच्यावरून समजून जातं की हा रसल वायपर आहे. आणि मित्रांनो यांना अजगर समजून बरेचदा लोक पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांचे बाईट होते आणि मग ते दगावतात. तर तुम्ही अशी चूक करू नका, रसल वायपरला पकडताना खूप काळजीपूर्वक त्याला पकडा, कारण विषारी साप असल्यामुळे त्याचे फँग जे आहेत ते खूप मोठे असतात. त्याचा आवाज तुम्ही बघू शकता, रसल वायपर कशा प्रकारे त्याच्या रुद्राक्षाची माळ आहे. हा कमीत कमी 1-3 फुटाचा साप आहे जो की मी सकाळी पकडला होता. नागपूर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. मित्रांनो हा साप चावण्यासाठी काही करू शकतो, जसं की 3-4 फूट जंपसुद्धा करू शकतो जर त्याला राग आला असेल तर. आतासुद्धा तो खूप रागावलेला आहे. मित्रांनो भारतातील एक विषारी साप ज्याला घोणस म्हणून ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंग्लिशमध्ये त्याला रसल वायपर बोलतात आणि काही ठिकाणी त्याला कांबळ्या साप म्हणून ओळखला जातो तो. तर तुम्ही बघू शकता त्याचा त्रिकोणी आकाराचा डोका कशा प्रकारे आहे. आणि त्याला ओळखण्याची एक सोपी आणि एकदम सरळ भाषा म्हणजे त्याच्या बॉडीवरती असलेली रुद्राक्षाची माळेसारखा जो आकार आहे बघू शकता तुम्ही, रुद्राक्षाची माळेसारखं पूर्ण बॉडी हेडपासून ते त्याच्या एंडपर्यंत म्हणजे शेपटीपर्यंत पूर्ण रुद्राक्षाची माळ आहे. तर बरेचदा लोक त्याला अजगर समजून सुद्धा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मग जेणेकरून त्यांचे बाईट होते, कारण बरेचदा आपल्या लोकांना समजत नाही की नक्की हा कोणता साप आहे तो. मोठा साप असल्यामुळं लोकांना काय वाटतं की हा अजगर साप आहे, त्याच्यामुळे ते बिंदास काही जण पकडायला जातात आणि मग
त्यांच्या बाईट होते. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर जेव्हा पण तुमच्या बाईट होईल कोणत्या सापाची, तर दुसरीकडे कुठेही न जाता तुम्ही सरकारी हॉस्पिटलला जा, जेणेकरून वेळेत उपचार झाला, अँटीव्हेनम भेटला तुम्हाला, तर कदाचित तुमचा जीव वाचू शकतो. तर व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. वापस जाईल तो बरोबर. नाही नाही.